इलेक्शन कमिशन कडे नेमकी काय मागणी केली आहे शिवसेनेनं ते सांगा। इलेक्शन कमिशन कडे आम्ही कॅबिनेट फाइल केलेला आहे सुभाष देसाई आमचे जनरल सेक्रेटरी त्यांच्या मार्फत की इलेक्शन कमिशन ही अथॉरिटी ज्या काही ज्या घडामोडी महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्या संदर्भामध्ये एका गटाने जर कुठचं हे केअर करायचा प्रयत्न केला तर त्यामध्ये कुठचंही हे न करता लगेच आम्हाला म्हणजे मूळ शिवसेनेला बाजू मांडण्याची संधी असावी आणि त्या प्रकारचं तो कॅबिनेट असतो तो कॅबिनेट आम्ही दाखल केलेला आहे। आज भारतीय जनता पक्षाचे काही नेते राज्य निवडणूक आयोगाला गेले आहे या सगळ्या मुद्द्यांसंदर्भात ज्या पद्धतीने राजकीय वातावरण निर्माण झालं त्याच्यावर आता भारतीय जनता पक्षाचे नेते इलेक्शन कमिशन जवळ कोणी जाऊ शकतो अथॉरिटी आहे आणि त्यांनी कुठल्या त्यांचे विषय आहेत मुद्दे आहेत त्याचं काय आम्हाला कुठचं ज्ञान नाही आहे त्यामुळे त्यावर बोलणं उगाचच कुठचं तरी काही कंजेक्चर्स आपण हे करून बोलणं करतो। सर आरेच्या आंदोलनामध्ये आदित्य ठाकरेंचा सहभाग होता 18 वर्षाखालील मुलांचा त्या आंदोलनात सहभाग असाय म्हणत मुंबईच्या पोलीस आयुक्तांना राष्ट्रीय बाल संरक्षण आयोग जो आहे त्यांनी पत्र पाठवले आणि 3 दिवसात कारवाई करा असं म्हटलं FIR दाखल करायचा आदेश आहे आदित्य ठाकरेंवर। अशा प्रकारचं कुठचंही हे नसतं 18 वर्षाच्या वरच आणि आदित्यजी स्वतः शिवसेनेचे नेते आहेत युवा सेनेचे प्रमुख आहेत आणि त्यांनी जे महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे एक स्वतःचं एक नेतृत्व आणि त्यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांची जी एक तरुणांच्या मनावर जी छाप आहे ती वेगळीच आहे। आता हे कुठून कुठून उगाच चुकत काहीतरी उकरून मुद्दामून अशा प्रकारचं हे करत असेल तर त्यामध्ये काही तथ्य मुद्दाम त्रास दिला जातोय ठाकरे घराण्याला केंद्र सरकारकडून त्रास वगैरे सुद्धा मी म्हणणार नाही पण त्या या गोष्टी अशा रीतीनं हे करणं हे यांचं कामच आहे कारण जिथं काम चांगल्या रीतीनं होत आहे आणि तुम्ही बघितलं असेल तर एक मराठी मनांवर एक हिंदुत्वाच्या विषयावर आणि एकंदरीत तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारं असं नेतृत्व आदित्यजींचं। सर आजच्या बैठकीला अनेक खासदार अनुपस्थित होते मुंबईत जी बैठक झाली त्या बैठकीला अनेक खासदार उपस्थित नव्हते आपण तिथं खासदारांशी उद्धवजी स्वतः बोलतायत आमचे संजय राऊत साहेब बोलतायत विनायक राऊत साहेब बोलतायत त्यामुळे खासदार आपल्या सगळे शिवसेनेच्या संपर्कात आहेत काही कारण काही वारी आहे कालच वारी झाली त्या ह्याच्यामुळे सुद्धा त्याच्यामध्ये सामील असलेले सुद्धा अर्थात त्या ह्याच्यामध्ये सातत्याने हे करणारी सुद्धा हे त्यांचे आपापले काही काही लोकांचे प्रश्न असतील पण सगळेच उद्धवजींच्या संपर्कात आहे। सर आपकी ओर से कैबिनेट फाइल किया गया इसी ECI में क्या ये एक पूरा कैबिनेट है क्या बोल